नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीएबी मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लास मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण घटक पाठ 28 फुलपाखरू आणि मधमाशी यामधील भाग 2 अभ्यासू। तर मागच्या भाग 1 मध्ये आपण बघितलं होतं फुलपाखरू आणि मधमाशी या दोघांमधील जे संभाषण होते त्यामध्ये मधमाशी आपल्या कामामध्ये मग्न राहायची आणि त्यातच तिला खूप आनंद मिळायचा। तर पुढचा जो भाग आहे तो आपण अभ्यासू। लक्ष द्या, इतरांच्या डोळ्यांना तू सुख देतोस हेही तू करत असलेलं कामच आहे की म्हणजेच जसं मधू म्हणते की फुलपाखरू हा खूप सुंदर आहे आणि जेव्हा लोक फुलपाखरूला बघतात तेव्हा त्यांना तो देखावा खूप छान वाटतो, म्हणजेच एक प्रकारे इतरांच्या डोळ्यांना सुखप्राप्ती होत असते। त्यानंतर फुलपाखरू म्हणतो, खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस तोच तुझा चांगुलपणा आहे। आणि फुलपाखरू त्यावर मधुला म्हणतो की तू इतरांना मोठेपणा देतेस म्हणजेच इतरांना मोठे मानतेस तोच तुझा काय आहे, चांगुलपणा आहे। नंतर मधु म्हणते, तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे तुला सगळे चांगले दिसते म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही। अशा पद्धतीने दोघेही एक दुसऱ्यांचा मोठेपणा सांगतात असे म्हणत मधमाशी निघून गेली। फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिले। दोघेही साधारणतः मधमाशीला म्हणजे मधुला खूप कामं असतात कारण तिच्या राणीमाशीनं तिला मध गोळा करायला सांगितलेलं असते। तर हे जे फुलपाखरू आणि मधमाशी या दोघांमध्ये जे संभाषण आहे घडलेला प्रसंग आहे तर बाळ गाडगीळ यांनी हे लिहिलेले आहे। तर बघा मुलांनो, थोडक्यात आपण या पाठावर आधारित जे प्रश्नोत्तरे आहेत त्यांचा आढावा घेऊन घेऊ। प्रश्न क्रमांक 1, कोणते लिहा। 1, बागेत स्वच्छंदपणे फिरणारे कोण, तर कोण, फुलपाखरू। प्रश्न 2, कामात मग्न असणारी मधु म्हणजेच मधमाशी। 3, थुई थुई नाचणारे कोण, तर कारंज। लक्षात ठेवायचं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा, अगट आणि दुसरीकडे बगट। 1, सुंदर औषधी मंद दरवळणारा, दुसरीकडे बघा मध सुवास सकाळ आणि वारा। तर यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत। तर पहिला आहे सुंदर, तर सुंदर या शब्दाची जोडी कशाशी, सुंदर सकाळ। त्यानंतर औषधी मध, मंद वारा आणि दरवळणारा सुवास, लक्षात ठेवायचं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांना दार शब्द जोडा। बघा, खालील शब्दांना दार शब्द जोडा, नवीन शब्द तयार करा, जसे ऐट ऐटदार। त्या पद्धतीने बरेचसे शब्द आहेत जसे चमक दुकान माल चोप भाल खास आम गमती रुबाब आणि वजन। तर या सगळ्या शब्दांना आपल्याला सगळ्या शब्दांच्या शेवटी दार हे शब्द जोडायचे आहे, म्हणजेच एक प्रकारचं काय आहे, प्रत्यय आहे। ते दार हे प्रत्यय जोडायचे आहे आणि आपल्याला एक दुसरा शब्द तयार करायचा आहे। जसे बघा, चमकदार दुकानदार मालदार चोपदार भालदार खासदार आमदार गमतीदार रुबाबदार आणि वजनदार, अशा पद्धतीने नवीन शब्द तयार होतात। त्यानंतर तुमच्यासाठी आजचा गृहपाठ आहे, लिहून घ्या। प्रश्न आहे, खालील शब्दांचा वापर करून वाक्यात उपयोग करा। शब्द आहेत चांगुलपणा मोठेपणा लहानपणा वेगळेपणा मोकळेपणा सोपेपणा आणि कठीणपणा। ह्या शब्दांच्या शेवटी पणा हे प्रत्यय लागले आहे आणि ह्या शब्दांचाच वापर करून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे। तर आजसाठी एवढंच, धन्यवाद।